नमस्कार बालमित्रांनो पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण यत्ता चौथीच्या गणित विषयातील घटक क्षेत्रफळ अभ्यासणार आहोत तो पान नंबर बहात्तर त्र्याहत्तरवर आहे या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे चला तर मग सुरुवात करूया मुलांनो क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे काय हे सुरुवातीला समजावून घेऊया क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या आकृतीने व्यापलेली जागा इथे या काही आकृत्या दिलेल्या आहेत त्यांचा रंगवलेला भाग म्हणजेच छायांकित भाग म्हणजे त्या आकृत्यांचं क्षेत्रफळ आहे हे आणखी थोड्या वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया तुमच्यासारखी सायना आणि विराट दो दोघेजण दो बहीण भाऊ होते त्यांच्या ताईने त्यांना चिक्की खायला दिली तर सायना म्हणाली माझ्याकडे असणारी चिक्की जास्त आहे विराट म्हणाला माझी चिक्की तुझ्या चिक्कीपेक्षा जास्त आहे सुमाताई म्हणाली थांबा भांडण नका करू सायना तुझ्याकडील चिक्कीच्या वड्या मोज पाहू सायना म्हणाली माझ्याकडील चिक्कीच्या वड्या सोळा आहेत ताई म्हणाली आता विराट तुझ्याकडील चिक्कीच्या वड्या मोज पाहू विराट म्हणाला माझ्याकडे पण चिक्कीच्या वड्या सोळाच आहेत सुमाताई म्हणाली आता सांगा कोणाला जास्त चिक्की मिळाली साईना म्हणाली आम्ही उगाचच भांडत होतो ताई दोघांनाही सारखीच चिक्की मिळाली आहे सुमाताई म्हणाली बरोबर आहे पण मी मी हे तुम्हाला आणखी नीट समजावून देते दोघांच्या चिक्कीच्या वड्यांची जाडी सारखीच आहे म्हणून त्यांचे पृष्ठभाग मोजू प्रत्येकाच्या चिक्कीवर सारख्याच मापाचे सोळा चौकोन आहेत म्हणून दोघांना मिळालेली चिक्की सारखीच आहे पृष्ठभागावरील आकृतीने व्यापलेल्या जागेचे मापन म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ होय आता हा खोडरबर पाहूया या खोडरबरच्या कडेने आपण पेन्सिलनी रेश मारली तर आपल्याला कळेल की या खोडरबरने किती जागा व्यापली आहे त्याने व्यापलेली जागा म्हणजेच त्या खोडरबरचे क्षेत्रफळ एखाद्या आकृतीचं सर्वांनी केलेलं मापन सारखंच यावं म्हणून एक सेमी बाजू असलेला चौरस क्षेत्रफळाच्या मापनासाठी प्रमाणित एकक वापरतात आकृतीचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर म्हणजेच चौसेमी या एककात सांगतात या आकृतीत कागदाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी त्यावरील एक सेमी बाजू असलेल्या चौरसांची संख्या मोजू कागदावर अशा चौरसांची संख्या दहा आहे म्हणून या कागदाचे क्षेत्रफळ दहा चौरस सेमी आहे बाजूच्या आकृतीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी त्यावरील एक सेमी बाजू असलेले चौरस मोजू आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर चौरसांची संख्या बरोबर नऊ म्हणून या आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर नऊ चौरस सेंटीमीटर आता पाहूया स्वाध्याय आहे तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर त्र्याहत्तर वर या काही आकृत्या दिल्या आहेत आणि त्यांचं क्षेत्रफळ काढायचे आहे लक्षात ठेवा सर्व चौरस हे एक चौरस सेंटीमीटरचे आहेत प्रत्येक आकृतीतील सर्व चौरस मोजून ते आकृतीचे क्षेत्रफळ काढा धन्यवाद